नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपले स्वामी सद्गुरू सांगतात की कुटुंब प्रमुख पुरुषाला वाटतं की मी कमवतोय म्हणून घरातली माणसं जीवन जगतायत. पण खरं तर सद्गुरू सांगतात की तसं नाही आहे. घरातली माणसं जगावीत या देवाच्या इच्छेमुळे तुझी कमाई चालू आहे. तुला ताकद मिळते, तुला शक्ती मिळते पैसा कमवायची. त्यांना टाकून दे, मग तुझी कमाईच खाली गडगडेल, अधोगती होत जाईल. घरच्या बाईला देखील वाटतं की मी काम करते म्हणून घरातली माणसं जेवतात, धुतलेले कपडे घालतात वगैरे वगैरे. पण सद्गुरू सांगतात की त्याच्यासाठीच तुला शक्ती दिली आहे, चांगलं आरोग्य दिलं आहे. त्यांना टाकशील तर राहील का आरोग्य जागेवर? खरं आहे, आपल्या घरातल्यांच्या नशिबाची आपल्याला साथ असते म्हणून आपण प्रगती करत असतो, कमवत असतो, कामे करत असतो. हे त्यांच्या आपल्यावरची ऋण असते, पण आपण त्यांच्यावरचे उपकार केल्यासारखं फील करत असतो. म्हणून यापुढे असा विचार करायला लागेल की घरातल्या माणसांना मी सांभाळत नाही आहे, तर घरातल्या माणसांसाठी सद्गुरूंनी मला आतापर्यंत सांभाळले. म्हणून मित्रांनो, अहंकार सोडा, दृष्टिकोन बदला, स्वच्छ मन ठेवा आणि आपल्या परिवाराची साथ आहे म्हणून ती ताकद आहे. विचार करा, जर परिवार नसेल तर तुम्ही काय करू शकता? कमवाल तर कोणासाठी कमवाल? आनंदात राहाल तर कोणासाठी आनंदात राहाल? म्हणून परिवारातल्या सगळ्या लोकांचा मान सन्मान करा, घरात शांती असू द्या. कारण मित्रांनो, प्रत्येक घरातल्या माणसाची जबाबदारी असते की एकमेकांचा मान सन्मान करावा, घरात असं वागावं की त्याने वादविवाद, चिडचिडपणा किंवा भांडणे होणार नाही, घरात शांती राहील. कारण प्रत्येकाला एकमेकांची गरज असते, प्रत्येकाला एकमेकांशिवाय राहून चालणार नसतं. म्हणून प्रत्येकाने सोबतीने राहावं, सोबतीने कामं करावेत आणि सोबतीने एकमेकांना आनंदात ठेवावं, हीच खरी श्रद्धा असते. आणि स्वामींनी हेच सांगितलं आहे, अहंकार हा कचरा असतो, आपला दृष्टिकोन स्वच्छ असावा, एकमेकांचा सन्मान करावा, घरात शांती ठेवावी आणि एकमेकांसाठी जगावं. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की परिवार नसेल किंवा घरचे सदस्य नसतील तर आपण काय करू? मग तो मुलगा असेल त्याने विचार करावं, घरातली बाई असेल तिने विचार करावं, बहीण असेल तिने विचार करावं की माझे लोक माझ्यासोबत नसतील तर मी काय करेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.